हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला आगळा वेगळा असा बीटरूटचा असा एक पदार्थ करून दाखवणार आहे। तर चला तुम्हाला आता दाखवते। तर इथं बघा, मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। मी आता ह्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेते। तूप मेल्ट होऊन द्यायचं। तर बघू शकता आपले तूप आता मेल झालेलं आहे। आता मी हे जे बीट आहे ते घालून घेते आणि तूप चांगलं ऑब्जॉर्ब होईपर्यंत आपल्याला आता हे बीट त्याच्यात परतून घ्यायचं आहे। तर ह्याला 2-3 मिनटं असे लागतील परतायला। आपली मुलं तर अशी बीट खात नाही, तर त्यासाठी हा एक सोपा असा उपाय आहे, मुलं पटकन असे खातील। तर मी इथं बनवणार आहे बीटरूटचे लाडू बनवणार आहे। तर तुम्ही हलवा तर बनवतच असाल, पण त्यापेक्षाही लाडू हे अगदी सोपी पद्धत आहे आणि मुलं पटकन तुमची हे लाडूसुद्धा खाऊ शकतील। तर बघू शकता आपले बीट आता हे परत झालेलं आहे। तर मला अजून 2 मिनिटं असं ठेवते। तर बघू शकता आपलं हे तूप आता पूर्णपणे बीटरूटमध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे। तर मी आता ह्याच्यामध्ये 1 कप ही साखर आहे ती घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त करू शकता। तर मी इथं 1 कप घेतलेले आहे। तर आता ती चांगली मिक्स करून घेते आणि साखर पण आपल्याला चांगली आता वितळेपर्यंत सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस कुठेही फुल करायचा नाही। कमी गॅसवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, नाहीतर खाली लागू शकतं ते। तरी बघू शकता, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपले साखर आता असे मेल्ट झालेले आहे, तर हिला आपण अजून 2 मिनिटं अजून असंच रवळत राहू। तर बघा आता 2 मिनिटं मी तर त्याला अजून परतून देते आणि इतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्याच्यात आम्ही बारीक अशी पूड करून घेते। कट करून वगैरे नाही टाकायचे, नाही तर लाडवात ते चांगले दिसत नाही। तर मी आता ह्याची पूड करून घेते। तर बघा आपली साखर आता वितळलेली आहे, पूर्ण आटलेली आहे। तर मी आता ह्याच्यात ड्रायफ्रूटची पावडर करून घेतलेली आहे, ते टाकत आहे। जास्त पण आपल्याला जाडसर नाही ठेवायची, जरा अशी बारीकच करायची, म्हणजे लाडवत अशी छान अशी दिसते। तर बघा शकता आता हे मी मिक्स करून घेते। मी इथं काजू बदाम घेतले होते आणि विलायची घेतले होते। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठले पण ड्रायफ्रूट्स टाकू शकता। आता एकसारखं आता मिसळून घेते, नाही सतत असं हलवत राहायचं आहे, नाही तर ते खाली लागू शकतं। बघू शकता आता इथं ह्या स्टेपला आता पूर्ण आपली साखर विरघळलेली आहे ना। तर ह्या स्टेपला मी हे दूध आहे ना, एक फुलपात्र असे दूध घेतलेलं आहे। तर मी आता ह्याच्यात हे घालून घेते। आता हे दूध आटेपर्यंत आपल्याला असं सतत असं हलवत राहायचं आहे त्याला। तर हे बघा आपलं दूध सगळं आटलेलं आहे। तर आता ह्या स्टेजला मी आता साय घालून घेते। साय घातल्याने आपले लाडू असे मस्त सॉफ्ट असे होतात। तर इथं माझ्याकडे जेवढी होती साय माझ्याकडे मी तेवढी घालून घेते आणि ताजीच आपल्याला साय टाकायची आहे। कालची 2 दिवसाची अशी नाही टाकायची, जे साय ताजी आहे तीच टाकायची आहे। आता हे मिक्स करून घेते। तर बघू शकता आपलं हे मिश्रण आता लाडू करण्यासाठी तयार झालेलं आहे। तर मला ह्याला जवळजवळ 15-20 मिनिटं लागले परतून घ्यायला। तर बघू शकता आपलं टेक्स्चर त्याचं किती छान आलेलं आहे, कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे। तर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करण्यासाठी ठेवते आणि मग लाडू करून दाखवते। तर बघू शकता आपले आता मिश्रण हे गार झालेलं आहे। आता मी ह्याचे छोटे छोटे लाडू करून घेते आणि आता हे डेसिकेटेड कोकोनट आहे। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावरती तुम्ही लाडू तयार करून झाल्यावर त्याला लावू शकता। तर मी आता तुपाचा हात घेतलेला आहे आणि छोटेसे 1 टेबलस्पून असं त्या आपलं सारण घ्यायचं आहे आणि त्याचा असा छान असा गोल असा लाडू वळून घ्यायचा आहे। तर बघू शकता जास्त मोठे पण नाही लाडू करायचे, छोटेच करायचे। मुलं कसं जास्त मोठे खाणार नाहीत। हे बघा आता मी असं ह्याच्यात त्याच्यात मिक्स करून घेते। तर बघू शकता आपले लाडू किती छान आलेले आहेत। तर मी आता सगळे असेच लाडू करून घेते। तर हे बघू शकता आपले बीटरूटचे लाडू असे किती छान असे तयार झालेले आहेत।
जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.